नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट एक्झाम गुरु या आपल्या आवडत्या चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची बातमी बघणार आहोत। तर बघा, ज्या लोकांना इंडियन आर्मी आणि इंडियन नेव्हीमध्ये काम करायचं आहे त्या लोकांसाठी एकदम महत्त्वाची बातमी आहे। तर इंडियन नेव्हीमध्ये नवीन पदभरती सुरू झालेली आहे। तर त्याचं वेतन आहे ते 18,000 पासून 56,900 पर्यंत आहे आणि पात्रता ही 10वीपासून सुरू आहे। अर्ज करण्यासाठी कसल्याही प्रकारची फी लागणार नाही, फ्रीमध्ये तुम्ही अर्ज करू शकता, तुम्ही कोणत्याही कास्टमध्ये असला तरीही। तर हे माहिती आपण व्यवस्थितपणे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्णपणे बघा, कुठेही स्किप करू नका। तसेच आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। मित्रांनो, आपण या आपल्या चॅनलवरती नोकरी संदर्भात व्हिडिओ अपलोड करत असतो, पोलीस भरती, आरोग्य विभाग भरती संदर्भात, महाराष्ट्रातील स्टेट गव्हर्नमेंटच्या सुद्धा भरती आपण इथं आपल्या चॅनलवरती दाखवत असतो। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला त्या भरत्या बघायला मिळतील, नोटिफिकेशन त्याचं तुम्हाला बघायला मिळेल, त्यासाठी कोणत्याही प्रकारचा चार्ज घेतला जात नाही। तर मित्रांनो, चला सविस्तर माहिती बघूयात। मित्रांनो, ज्या आपण जागा बघत आहोत त्या जागा आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्टर ऑफ डिफेन्स, भारत सरकारच्या मिनिस्टर ऑफ डिफेन्स या विभागाच्या जागा आहेत। रिक्रुटमेंट ऑफ सिव्हिलियन पर्सनल इन इंडियन नेव्ही, इंडियन नेव्हीसाठी या जागा घेतल्या जाणार आहेत, भरल्या जाणार आहेत 2021। तर त्या जागा कुठं भरल्या जाणार आहेत ते बघूया सुरुवातीला आपण। तर त्या जागा भरणार आहेत साऊथर्न नॉव्हल कमांड, कोची, अंदमान निकोबार आणि पोर्ट ब्लेअर या 3 ठिकाणी या जागा भरल्या जाणार आहेत। ह्या जागा आहेत ह्या गट क च्या जागा आहेत, नॉन गॅझेटेड जागा आहेत, म्हणजेच रजिस्टर्ड तुमच्या ज्या जागा आहेत त्या रजिस्टर पोस्टने भरायच्या जागा आहेत। तुमचं जे ॲप्लिकेशन आहे अर्ज त्या रजिस्टर पोस्टने तुम्हाला तिथपर्यंत भरायचं आहे, त्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येणार नाही। तर त्या जागा बघूयात आपण कशा आहेत। तर त्याच्यामध्ये सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर आणि पेस्ट कंट्रोल वर्कर अशा 2 प्रकारच्या जागा भरल्या जाणार आहेत। तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे वेतन मिळणार आहे ते 19,900 ते 63,000 पर्यंत मिळणार आहे। तर बघा, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हरसाठी ह्या जागा आहेत ह्या 10 जागा आहेत, त्यामध्ये URसाठी 4, SC साठी 3 आणि ST साठी 1, OBC साठी 1 आणि EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी 1 जागा आहे। तर पेस्ट कंट्रोलसाठी 2 टोटल 6 जागा आहेत, त्यात म्हणजे टोटल 12 जागा आहेत, त्यामध्ये 6-6 जागा वेगवेगळ्या भरणार आहेत। अंदमान निकोबारला 6 आणि कोचीला 6 अशा जागा भरल्या जाणार आहेत। तर त्याच्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि एज लिमिट काय ते बघूया। तर मोटर ड्रायव्हरसाठी म्हणजे OJ साठी 18 ते 25 वर्ष ओपनसाठी राहणार आहे आणि पेस्ट कंट्रोलसाठी 18 ते 25 वर्ष, दोघांना सेम आहे। फक्त क्वालिफिकेशन बघूया, तर ह्याला 10वी पास म्हणजेच मॅट्रिशियन गरजेचं आहे, त्यानंतर मस्ट पास ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे, टू व्हीलर आणि हेवी लायसन्स मोटरसायकल आणि हेवी व्हेकलचं, त्यानंतर 1 इयर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन हेवी मोटरचं 1 वर्षाचं एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे। पेस्ट कंट्रोलला आहे ते 10वी पासचं सर्टिफिकेट पाहिजे आणि ॲबिलिटी टू रीड द स्पीक इन हिंदी रिजनल लँग्वेज, म्हणजे 10वी पास असला पाहिजे, त्याला हिंदी लँग्वेज वाचता आली पाहिजे किंवा बोलता आली पाहिजे, हे त्यांच्या। तर बघा मित्रांनो, मोड ऑफ सिलेक्शन काय आहे, सिलेक्शन तुमचं कसं होणार आहे। तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचं सिलेक्शन हे शॉर्टलिस्टिंग ऑफ ॲप्लिकेशन, म्हणजे तुमचं जे ॲप्लिकेशन आहे पहिल्यांदा शॉर्टलिस्ट केलं जाणार, भरपूर सारे ॲप्लिकेशन येणार, 7 ते 8 लाख ॲप्लिकेशन येणार ऑल ओवर इंडियामधून, त्यामधले बरेचसे ॲप्लिकेशन इथं रिजेक्ट केले जाणार आहेत तुमचे काय अपूर्ण असेल त्यामुळे। त्याच्यानंतर दुसरी पॉईंट आहे तो म्हणजे स्कीम ऑफ द रिटर्न एक्झाम, रिटर्न एक्झाम होणार आहे तुमची। तर त्या रिटर्न एक्झाममध्ये जनरल इंटेलिजन्स, जनरल इंग्लिश, जनरल अवेअरनेस आणि अवेअरनेस इन रिलेव्हंट फील्ड असे 100 मार्काचे एक्झाम तुमची घेतली जाणार आहे। त्याच्यामधले जे लँग्वेज आहे ते 2 लँग्वेजमध्ये असणार आहे, इथं दिलेलं आहे त्यांनी इंग्लिश अँड हिंदी दोन्ही लँग्वेजमध्ये ही एक्झाम घेतली जाणार आहे। त्याच्यानंतर तुमचं लास्ट डेट कधी आहे, तर बघा लास्ट डेट आहे 21 डेज फ्रॉम डेट ऑफ द पब्लिकेशन, पब्लिक ही नोटिफिकेशन पब्लिश झाल्यापासून 21 दिवसाच्या आत ही डेट तुम्हाला भरावी लागणार आहे। त्याच्यानंतर हाऊ टू ॲप्लाय हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, ॲप्लिकेशन तुम्ही कसं करणार, ॲप्लिकेशन कसं करणार, तर त्यासाठी बघा हाऊ टू ॲप्लायमध्ये बघूया आपण। तर त्यांनी दिलेला पोस्ट कोणती भरायची त्या पोस्टनुसार तुम्हाला इथं लिहायचं आहे, त्या नेम ऑफ पोस्ट, त्याच्यानंतर त्यांनी दिलेला आहे पत्ता म्हणजे ॲड्रेस दिलेला आहे, द फ्लँक ऑफिसर कमांडिंग इन चीफ फॉर द स्टाफ ऑफिसर सिव्हिलियन रिक्रुटमेंट सेल हेडक्वार्टर्स साऊथर्न नॉव्हल कमांड कोची, ह्यासाठी त्यांनी दिलेला आहे आणि ते तुम्हाला पोस्ट ऑफिस म्हणजे पोस्ट स्पीड पोस्टने पाठवावं लागणार आहे ऑफलाईन 28 दिवसाच्या आतमध्ये, आणि त्यानंतर तुमचे जे हॉल तिकीट वगैरे ते तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवरती मिळून जाणार आहेत। तर मित्रांनो, जर तुम्हाला
इच्छा असेल इंडियन गव्हर्नमेंटमध्ये काम करण्याची तर तुम्ही हा फॉर्म नक्की भरा, कारण ह्यामध्ये कसल्याही प्रकारची फी नाही।